तर एक महत्त्वाची बातमी, अहमदनगर मध्ये शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध त्यांच्या वतीने केला जातोय। शरद पवार गटाचे कार्यकर्ते काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करतात। तर आपण ही दृश्य पाहतोय, ही थेट दृश्य आहे साम टीव्हीच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहतोय। निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला जातोय। जयंत पाटील, रोहित पवार यासह अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे। निवडणूक आयोगाचा त्याच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला जातोय। काळ्या फिती बांधून हा निषेध व्यक्त केला जातोय। अहमदनगर मधलं हे शरद पवार गटाचं आंदोलन आपण पाहतोय। ही थेट दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून। केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव हे अजित पवार यांना दिलेलं आहे आणि त्या विरोधात आता अहमदनगर मध्ये शरद पवार गट आक्रमक झालाय। निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला जातोय। यासाठी काळ्या फिती सुद्धा बांधण्यात आलेल्या आहेत।